नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सविस्तरपणे पाहूयात. नाराजीच्या चर्चांनंतर अजित पवार आज पहिल्यांदाच नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि आपल्या नाशिकच्या दौऱ्यामध्ये कळवणमध्ये आज अजित पवारांचा शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आलाय. नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयामध्ये अजित पवार हे आज आपल्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेणार आहेत. आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आहेत नाशिक मधून आपल्या सोबत. चंदन, अजित पवारांच्या आजच्या या नाशिक दौऱ्याचं कसं नियोजन असणार आहे, कोणकोणत्या उपक्रमांमध्ये कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होतील? अजित दादा जे आहेत ते नाशिकच्या ओझर विमानतळावर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अजित दादांचा ताफा जो आहे तो ओझर विमानतळावर या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की अजित दादा आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकच्या कळवणमध्ये अजित पवार जे आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे आणि यासोबतच दादांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती देखील या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे आणि त्याच्यामुळे आज सकाळी अजित पवार कळवणमध्ये बैठक घेऊन आणि एकूणच शेतकरी मेळावा घेतल्यानंतर त्या ठिकाणी नाशिकमध्ये देखील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहे. अजितदादांच्या एकूणच स्वागताची जय्यत तयारी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळती आहे. कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी या संपूर्ण दौऱ्यात सहभागी झालेले आहेत. एक प्रकारचं शक्तीप्रदर्शन जे आहे ते अजितदादांच्या या दौऱ्याच्या निमित्तानं केलं जाणार आहे. खरं तर शासकीय कार्यक्रम पहिला जो होता त्यानिमित्तानं अजितदादा नाशिकमध्ये आले होते. सुरुवातीला ज्यावेळेला सत्ता संघर्ष झाला होता त्या सत्ता संघर्षानंतर अजितदादा नाशिकमध्ये दाखल झाले होते. मात्र शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी अजितदादा आले होते. पक्षाचा म्हणून आजचा हा तसा पहिलाच कार्यक्रम आहे अजितदादांचा आणि या कार्यक्रमासाठी अजितदादा ज्यावेळेला येत आहेत बरोबर आहे आणि त्यामुळे आजच्या कार्यक्रमाची एकूण रूपरेषा कशी असणार आहे, काय नेमकी धोरणं असणार आहेत कार्यक्रमाची.